नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण सतरा जुलै रोजीचा दुपारनंतरचा हवामान अंदाज बघणार आहोत आज दुपारानंतर राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे संपूर्ण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो बघितलं तर आज दुपारनंतर जे विदर्भ आहे विदर्भामध्ये विदर्भा मात्र तुम्हाला अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर बघितलं तर मराठवाड्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता असेल आणि कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार आहे तर सर्वात अगोदर आपण विदर्भामधील जिल्ह्यांनुसार सुरुवात करूया विदर्भामधील जिल्ह्यामध्ये बघितलं तर गोंदिया नागपूर या भागामध्ये तुम्हाला अति मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे भंडारा असेल कोंडली असेल वर्धा उमरेड भंडार गोंदिया असेल देसाईगज असेल या भागामध्ये मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये मकोना चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असेल वाणी असेल यवतमाळ असेल वर्धा असेल आर्वी असेल अकोला अमरावती या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर बघितलं तर पुसद असेल उमरखेड असेल वासिम करंजा अकोला अकोट अचलपूर खामगाव या भागामध्ये सुद्धा तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर बघितलं तर हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे दुपारनंतर आणि संध्याकाळी तुम्हाला जोरदार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर यामध्ये माजलगाव असेल परळी अहमदपूर या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असेल जोरदार पाऊस पाहायला मिळेल देगलूरमध्ये मात्र भाग बदलत पावसाची शक्यता असणार आहे अहमदपूरमध्ये सुद्धा आणि परळीच्या काही भागामध्ये आणि माजलगावच्या काही भागामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता असेल त्यानंतर बघितलं तर केज असेल लातूर असेल पैठ असेल बार्शी असेल करमाळा जामखेड या भागामध्ये जोरदार मुसळधार पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर सुद्धा जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असेल त्यानंतर बघितलं तर सोलापूरमध्ये जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर पंढरपूर इंदापूर या भागामध्ये करमाळा गोंड बारामती अहमदनगर पैठण छत्रपती संभाजीनगर जालना या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता असेल त्यानंतर शिल्लोड चालीसगाव मनमाड मालेगाव धुळे परोला जळगाव या भागामध्ये नंदुरबार साक्री शिरपूर या भागामध्ये न जे आहे भाग बदलत पावसाची शक्यता असणार आहे जळगावमध्ये सुद्धा जोरदार पाऊस मात्र भाग बदलत पाहायला मिळेल नाशिक असेल आ, आ, वाडा असेल इगतपुरी पालघर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असेल कल्याण डोंबोली मुंबई ठाणे खोपली असेल जुन्नर खेड पुणे गोरेगाव या भागामध्ये रायगड भागामध्ये सुद्धा जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असेल त्यानंतर बघितलं तर चिपळूण सातारा कडार वाळूज विट्टा या भागामध्ये कोल्हापूर सांगली या भागामध्ये सुद्धा जोरदार मुसळधार पावसाची शक्यता असेल त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग राजापूर या भागामध्ये सुद्धा सावंतवाडीचा हा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे त्यानंतर बारामती जेजुरी गौंड अहमदनगर या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता असणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर जास्त जो पाऊस आहे तुम्हाला विदर्भामध्ये पाहायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचा जो पाऊस आहे तो आपल्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल आणि कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता असेल जास्त पाऊस जे आहे तुम्हाला विदर्भ आणि त्या शेजारील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असेल विदर्भामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात पाऊस पाहायला मिळणार आहे आणि जास्त पाऊस तुम्हाला सर्वाधिक पाऊस जो आहे अतिवृष्टीसारखा पाऊस फक्त गोंदिया जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी असेल जे नागरिक असेल सतर्क राहण्याचा जे सूचना आहेत तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असंच महत्त्वपूर्ण हवामान अंदाज मिळवण्यासाठी धन्यवाद